अच्छा कास हीरोइन। नमस्कार, मी सिद्धार्थ चांदेकर, नाईन एक जकासच्या लक्स जकास हिरोईन पावर्ड बाय TGSB बँक या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। प्रेक्षको, कोण असणार आहे या स्पर्धेची विनर? कोण होणार आहे लक्स जकास हिरोईन? कोण असणार आहे मितवा या चित्रपटात स्वप्नील जोशीची हिरोईन? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या प्रवासात मिळत जातील। अख्ख्या महाराष्ट्रातून हजाराहून अधिक तरुणींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यातून निवडल्या गेल्या 10 सुंदर तरुणी आणि त्यांच्यापैकी 6 जणी जाणार आहेत ग्रँड फिनालेमध्ये, ज्यातली एक असणार आहे लक्स जकास हिरोईन। प्रेक्षको, आता 10 हिरोईन्स निवडल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या मनातलं प्रसिद्ध हिरोईन व्हायचं स्वप्न या स्पर्धेतून साकार होणार आहे। आता स्पर्धा म्हटली की हुरहुर, दडपण, उत्साह, आनंद सगळं आलं, मिक्स्ड फिलिंग्स आल्या। आपल्या या 10 हिरोईन्सच्या मनात नेमकं काय चाललंय हे पाहून घेऊया। नमस्कार, मी आहे अमृता घुगे आणि मी पुण्याची आहे। माझी बर्थडे 25 जूनची आहे आणि माझं सनसाईन कॅन्सेरियन आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की हार्डवर्क, डेडिकेशन आणि थोडंसं डेस्टिनीचा जर का तडका बसला तर आय एम शुअर वी ऑल ऑर एनीबडी ऑन दिस अर्थ कॅन रीच द टॉप। एक छोटीशी म्हण आहे इंग्लिशमध्ये, शी केम, शी सॉ अँड शी कॉन्कर्ड। नमस्कार, माझं नाव शीतल पांड्या, मी गुजराती आहे। आश्चर्य झालं ना की गुजराती मुलगी मराठी कॉम्पिटिशनला काय करते? मी तुम्हाला सांगते, मराठी ॲक्टर्सला जे ॲक्टिंग टॅलेंट असते ना, ती आपल्याला दुसरं कुठेही बघायला मिळत नाही। म्हणून मी हे ऑडिशन दिलं आणि लुक, आय एम इन टॉप 10। आता मी खूप प्रयत्न करणार आहे, खूप मेहनत करणार आहे आणि होणार आहे तुमची लक्स जकास हिरोईन। नमस्कार, मी स्नेहा देशमुख आणि मी मूळची अहमदनगरची। IT इंजिनियर आहे आणि त्याचबरोबर थिएटरही केलंय। खरं सांगायचं ना तर मला अगदी लहानपणापासूनच स्वप्न पडायची की मी स्टेजवर आहे किंवा मोठी हिरोईन झालीये, आणि आज ते माझं स्वप्न मला खरोखरच पूर्ण करायची संधी मिळतीये या स्पर्धेतून। नमस्कार, मी सायली संजीव, मी नाशिकहून आली आहे। या अभिनय क्षेत्रात मी पु ल देशपांडे महाकरंडक या एकांकिका स्पर्धेतून पदार्पण केलं आणि आता स्मिता पाटील यांच्यासारखं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मी लक्स जकास हिरोईन नक्कीच होणार। नमस्कार, मी तन्वी वालपेकर, मुंबईचीच आहे। मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे आणि माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आहे आणि मला फार अभिमान आहे की आज मी तुमच्यासमोर उभी आहे। लक्स जकास हिरोईन बनण्याची जिद्द जेवढी माझ्यात आहे त्याहून जास्त मला आवडेल की मी ही कॉम्पिटिशन फक्त माझ्या वडिलांसाठी जिंकावी आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत। नमस्कार, माझं नाव रीना लिमण, मी पुण्याहून इथे आली आहे। माझी चित्त, माझी चिकाटी या जोरावर मी पुढे जाऊनच दाखवेन, मग तो इथला मर्यादित प्रवास असो किंवा माझ्या आयुष्यातला पुढचा प्रवास असो। लक्स जकास हिरोईनमध्ये टॉप 10 माझं सिलेक्शन झालं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नमस्कार, माझं नाव रसिका सुनील ढवळगावकर, मी डोंबिवलीहून आली आहे। रसिका नावाप्रमाणेच लहानपणापासून कलाक्षेत्रातल्या सर्व प्रांतात रुची होती, म्हणूनच रितसर प्रशिक्षण आणि मेहनत हाच माझा मंत्र असणार आहे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आणि ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी। नमस्कार, माझं नाव आहे स्नेहल बीयू गोरे आणि मी ठाण्यातनं आहे। सध्या मी लॉ शिकत आहे। असं म्हणतात एक हिऱ्याला परखणं फार कठीण असतं, खरं मला असं वाटतं की लक्स जकास हिरोईननी माझ्यामध्ये एक हिरोईनची क्वालिटी बघितली आहे। तुमच्या ट्रस्ट आणि तुमच्या होप्सनी मीच बनेल लक्स जकास हिरोईन। नमस्कार, मी पल्लवी पाटील, मी जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून आली आहे। आय एम अन आर्किटेक्ट, पण अभिनय हे माझं पॅशन आहे। मला खरं तर म्हणायला आवडेल की हे माझं वेड आहे। मी इथे आली आहे बाय चॉईस, नॉट बाय चान्स। नमस्कार, मी प्रार्थना बेहरे। तुम्ही आत्तापर्यंत मला चित्रपट आणि मालिकेतनं बघितलंच असेल, पण मला नेहमीच असं वाटतं एका ॲक्टरचं स्ट्रगल नेहमीच चालू असतं,
त्याला नेहमी स्वतःला कुठे ना कुठे प्रूव्ह करायचं असतं. आणि जेव्हा मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो आहे स्वतःला प्रूव्ह करायला, तर मी का तो चान्स सोडू असं मला वाटलं. आणि म्हणूनच मी विचार केला की मी ह्या स्पर्धेत पार्टिसिपेट होणार आणि मी बनू शकते 9X जकास हिरॉईन. क्या बात है, तुम्ही 10 जणी इतक्या सुंदर दिसताय या ड्रेसमध्ये या मेकअपमध्ये. तुमच्यासाठी मला टाळ्या वाजवल्याच पाहिजे. क्या बात है, वा वा. तुम्ही प्रत्येकीनंच जणू असं ठरवलंय की लक्स झकास हिरॉईन मीच होणार. आता हिरॉईन तुम्ही दिसतातच, पण जर तुम्हाला लक्स झकास हिरॉईन व्हायचं असेल तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या एका झकास अभिनेत्रीला तुम्हाला भेटलं पाहिजे. प्रेक्षको, हिरॉईन व्हायचं म्हटलं ना की खूप तपश्चर्या करावी लागते, खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप काय काय शिकावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवावा लागतो आणि त्यांच्या मनावर राज्य करावं लागतं. असंच जिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, करतीये आणि करत राहणार आहे, अशी एक झकास अभिनेत्री आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे. आणि तिचं नाव आहे सोनाली कुलकर्णी. आपण तिचं जोरदार टाइमने स्वागत करूया. क्या बात आहे सोनाली, लक्स झकास हिरॉईनमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. मी आता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून देतो. या आहेत आपल्या टॉप 10 हिरॉईन्स आणि यांच्यापैकी एक होणार आहे लक्स झकास हिरॉईन, जिला मितवा या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि तुझ्या बरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. तर त्या बाबतीत या 10 जणी खूप एक्सायटेड आहेत. मी पण. तू पण एक्सायटेड आहेस. आणि प्रत्येकीनंच आपला प्रवास ॲज अ हिरोईन सुरू केलाय आणि हा प्रवास आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणार आहे. मला एक सांग, तू सुद्धा तुझा प्रवास जेव्हा सुरू केलास ॲज अ हिरोईन, तेव्हा सुरुवातीला कोणी गॉडफादर नव्हतं, कोणी सपोर्ट नव्हता, त्याही ह्याच्यात तू स्वतःचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवलास आणि स्वतःच्या जीवावर तू जे केलंस ते केलंस. त्या प्रवासाबद्दल कसं सांगशील, त्या सुरुवातीबद्दल कसं सांगशील? ऑलमोस्ट माझी पण सुरुवात अशीच एका टॅलेंट हंटमधनं झाली आहे, एका ब्युटी कॉन्टेस्टमधनं. आणि आय कॅन रिलेट विथ यू, कारण मी सुद्धा ग्रूमिंग सेशनमधनं गेली आहे आणि मग त्या ब्युटी कॉन्टेस्टची विनर झाले. आणि मी हार्डली 16-17 वर्षाची होते. सो त्या वयात काहीच माहिती नव्हतं ग्लॅमर फिल्म ह्याच्या मागचं. आपल्याला फक्त हेच दिसतं ना ॲज अन ऑडियन्स, ग्लॅमर आणि फिल्म आणि जे काही पडद्यावर पण बघतो, पण त्याच्या मागची प्रोसेस काहीच माहिती नव्हती. सो माझ्यासाठी सगळं एकदम वावा किती छान छान असं होतं. पण त्या ग्रूमिंग सेशनमधनं मग मला खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या, म्हणजे हिल्स कसे घालायचे, हिल्स घालून चालायचं कसं, पोज कसं करायचं, फोटो सेशनसाठी कसं पोज करायचं, आणि मग हळूहळू एव्हरीथिंग अबाउट फिल्म आणि ॲक्टिंग आणि डान्सिंग आणि एव्हरीथिंग. क्या बात है, क्या बात है, वाह वाह वाह. मी तुला एक सांगू, एवढ्यानी त्यांचं सॅटिस्फॅक्शन होणार नाही आहे. प्रत्येकीच्या मनात साधारणपणे 1000 प्रश्न आहेत जे त्यांना तुला विचारायचे आहेत, तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, तुझ्याबरोबर डिस्कस करायचं आहे. तर मला असं वाटतंय मी इकडे जास्त वेळ उभं राहिलं तर यांचं लक्ष नाही लागणार. सो मी इथून जातो आणि तुला त्यांच्या हवाले सोडून जातो आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू दे. मला आवडेल मैत्रीण म्हणून यांच्याशी गप्पा मारायला आवडेल मोर देन एनिथिंग एल्स. ॲज अ ग्रूमर वगैरे काही नाही, बट आय थिंक आय कॅन रिलेट, त्यामुळे ॲज फ्रेंड्स आपण शेअर करूया. या बात आहे, तुम्ही तयार आहात? एकदम सगळे प्रश्न तयार आहेत ना? आयत्या वेळेला रेडी? क्या बात आहे, मी जातो तुमच्या गप्पा चालू द्या. थँक्यू, थँक्यू सो मच. आय थिंक तुम्हा सगळ्यांसाठी खूप अप्रतिम संधी आहे ही 9X झकासनी दिलेली, कारण यु नो तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या समोर आहात. ही टॅलेंट हंट सगळ्यांच्या साक्षीने होती आहे, सो एव्हरीबडी कॅन सी यू युअर टॅलेंट. आणि या संधीचं सोनं करा. तुमच्या मनात खूप काही असेल, आय एम ओपन टू लिसन. हॅलो, मी पल्लवी. मला असं विचारायचं आहे की तुला जेव्हा पहिला मराठी मूव्ही मिळाला तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मी खूप नर्वस होते. कॅमेरापेक्षा जास्त मला नर्वसनेस होतं भाषेबद्दलचं, कारण मला खूप मराठी बोलता येत नव्हतं त्या तेव्हा. आणि मला खूप भीती वाटायची की मी तोंड उघडणार आणि माती खाणार. आणि मला खूप मराठीत बोलायचं होतं. बकुळा नामदेव घोटाळे माझी पहिली फिल्म होती अभिनेत्री म्हणून. त्याच्या आधी मी स्पेशल अपिअरन्स गाडव्याचं लग्नामध्ये केलं होतं, पण तिकडे मला तोंड उघडू दिलं नाही. तर मी एक छान आयडिया केली होती. मी फर्स्ट इयरला होते तेव्हा आणि माझी परीक्षा सुरू होती. सो ते करत असताना मी एकीकडे माझे परीक्षेची तयारी करायचे आणि एकीकडे स्क्रिप्ट बाय हार्ट करायचे. म्हणजे मी रट्टा मारला होता स्क्रिप्ट. पान नंबर 21 वर सीन नंबर 13 वगैरे डायलॉग कोणाचाही असेल मला पाठ होता.
सो आय वॉज लाईक एटलीस्ट मी हे करून जाते सो दॅट मी बाकी इतर गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करू शकते. आणि माझे डिरेक्टर सुपर्ब होते केदार शिंदे. सो त्यांनी मला सांगितलं होतं की तू ब्लँक आहेस तशीच राहा, फार टेन्शन घेऊ नकोस कॅमेरा बाबतीत किंवा इतर टेक्निकल गोष्टी आपल्याला माहिती नसतात सुरुवातीला. सो मी कम्प्लिटली मग डिरेक्टरला सरेंडर केलं होतं आणि मग हळूहळू आय एम शुअर इथे पण तुम्ही दोन तीन मुली आहेत ज्या फार मराठी बोलत नाहीत. सो तुम्हाला एक टिप आहे, पहिलं स्क्रिप्ट पाठ करून जा सेटवर. म्हणजे कुणाचाही डायलॉग असेल फक्त पान नंबर काय विचारलं की सुरू करायचं. दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. हाय, मी स्नेहा. मला असं विचारायचं आहे की कास्टिंग काउच हा जो काय प्रकार असतो इंडस्ट्रीमध्ये, काही गोष्टी मिळवायला, कामं मिळवायला कॉम्प्रोमाइज करायलाच लागतो, तर हे कितपत खरं आहे? ऐकू येत नाही मला, सॉरी. कास्टिंग काउच हा जो काय प्रकार असतो इंडस्ट्रीमध्ये, हे कितपत खरं आहे? म्हणजे त्याशिवाय कामं मिळतच नाहीत काय? म्हणजे नैतिक लेवलवरती की एखादी गोष्ट आपल्याला जर पटत नसेल, म्हणजे अपार्ट फ्रॉम दॅट, आणि तुम्हाला तुमच्या आयडिओलॉजीजवर कॉम्प्रोमाइज करून एखादं काम करायचं असेल, ते जास्त महत्त्वाचं मला वाटतं, मोर दॅन कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी अदर ॲस्पेक्ट्स. फॉरगेट ऑल दिस. यू विल कीप ऑन गेटिंग पर्क्स, पण पर्क्ससाठी काम करायचं आहे का स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला धरून काम करायचं आहे हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. नोबडी विल फोर्स यू ऑन एनीथिंग, दॅट इज फॉर शुअर. ओके, थँक्यू. मला अजून एक असं विचारायचं होतं की जनरली हिरोईन म्हणून असं लाईफ खूप कमी असतो, स्पॅन कमी असतो. सो एवढ्या कमी काळात आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात, एस्टॅब्लिश होणं, सक्सेस गाठणं, तर त्याबद्दल तू काय सांगशील? ही गोष्ट मला पण अजून कळलेली नाही आहे. याचं उत्तर मीही शोधते. लकीली अजून मला थोडी, अजून मी 18 वर्षाची दिसू शकते, त्यामुळे ठीक आहे. पण येस, पॉईंट यू हॅव जोक्स अपार्ट, पण नक्कीच आपल्या हिरोईनसाठी खूप बॅरियर्स असतात. खूप मॅरिड हिरोईन्स आहेत पण ते खूप छान उत्तम काम करतात. सई आहे, उर्मिला आहे, प्रिया आहे, देर ऑल यंग ॲक्ट्रेसेस हु आर मॅरिड. सो आत्ता कुठेतरी मला वाटते की या गोष्टीला एक मराठीतनं कमीत कमी पर्याय मिळाला आहे आणि फॉर्च्युनेटली आता दिवस चांगले येतील हिरोईनसाठी सुद्धा आणि आपण पण खूप पैसे घेऊ प्रोड्युसर्सकडनं, आपल्या नावावरती सिनेमे वगैरे चालू देत अशी मी आशा करते. आणि यू ऑल हिरोईन्स या मराठीत आणि आपण सगळे दंगा करूया इकडे सगळ्या हिरोजचे. पण सिद्धार्थ ऐकत नाही ना, वाट लावूया. थँक्यू. ऑन दिस, या सिच्युएशनवर मला एक माझ्याच सिनेमातला डायलॉग आठवतोय नटरंगमध्ये, कारण नटरंगमध्ये सुद्धा ती एक कलाकार आहे. सो मला अशी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी हा डायलॉग आपापल्या पद्धतीने म्हणावा. म्हणजे मी जसं फिल्ममध्ये केलं होतं, मी साधारण एक तुम्हाला हलकं फुलकं म्हणून दाखवते आणि दिस कॅन बी डन इन डिफरंट एक्सप्रेशन्स. कलाकाराचं आयुष्य जोपर्यंत तो सेलिब्रिटी आहे, स्टार आहे, तोपर्यंत सॉलिड असतं आणि नंतर तो कुठे गर्दीत हरवून जातो, अशा अर्थाचं हे हा डायलॉग आहे. दसरा आहे तवर आपट्याच्या पानांना बी सोनं सोनं म्हणतात. माझं मराठी फार खराब आहे, ट्राय करेल. माझं ह्याच्यापेक्षा खराब होतं जेव्हा मी सुरुवात केली होती, त्यामुळे वी विल अंडरस्टँड. जोपर्यंत दसरा आहे तोपर्यंत आपट्याचं पान एक सोनं असतं. जसं दसरा संपतो तो एक कचरा बनून जातो. दसरा असतो तेव्हा आपट्याच्या पानाला सोनं म्हणतात, पर दसरा सरला की त्या पानाचा बी पाचोळाच होतो. क्या बात है? दसरा हा आहे तोवर आपट्याच्या पाण्याला बी सोनं म्हणतात, पर दसरा संपला की त्याचा पाचोळा होतोय बघा. व्हेरी नाईस. आरसवर दसरा आहे तोवर आपट्याच्या पाण्यालाही सोनं म्हणतात ये, पण एकदा का दसरा सरला हे सगळं पाचोळ्यागत होत आहे. व्हेरी गुड. आपट्याचं पान ऍक्च्युअली नाही, हा खरा सोना आहे. वा वा वा. आणि दसऱ्यानंतर सुद्धा सोनंच राहीन मी कदाचित. मला असं वाटतंय की तुला खूप मजा आली असणार आहे सगळ्या जणींबरोबर. आमच्या सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे, डिमांड आहे काय की हा डायलॉग तू पण जरा कोल्हापुरी ठसका बिस्का मारून बोल. हा डायलॉग मी आता असं म्हणणार आहे की से सोनाली कुलकर्णी जेव्हा तिला अजिबात मराठी येत नव्हतं तेव्हा तिनं हा डायलॉग कसा म्हटला असता, राईट? बाय. हे बघण्यात नाही नाही हे बघण्यात खूप मजा येईल. यु नो दसरा, टिल द टाइम दसरा इज देअर इट इज ऑल सोना सोना. दसरा गेट्स ओव्हर, ऑल पाचोळा पाचोळा. सुना सुना.
बरोबर ना, इतकं अस्खलित मराठी होतं तुझं तेव्हा. थँक्यू सिद्धार्थ. आता ते विचार करतील की उगाच मला बोलवलं. नाही नाही, पण आम्हाला सगळ्यांनाच खरंच खूप बरं वाटलंय की अशा छान छान हिरोईन्स आहेत आम्हा हिरोजची वाट लावण्यासाठी, नाही का? हो ना. हो, आणि आम्ही आता मगाशी मी त्यांना टिप्स पण दिल्या आहेत की हिरोजना कसं आम्ही आता ओव्हरटेक करणार आहोत. म्हणजे तुमचं ठरलंय ना? ठीक आहे, प्रयत्न तुमचा चालू द्या, आम्ही आमचं काय ते करू. पण तुझ्यासारखी हिरोईन असेल तर कुठल्याही हिरोला वाटेल की अरे लावा रे वाट, आम्हाला काहीच टेन्शन नाही आहे. पण सोनाली, खरंच तुझ्याकडनं तुझे एक्सपिरियन्सेस ऐकणं, अनुभव ऐकणं आणि मजामस्ती ऐकणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या हिरोईनसाठी सुद्धा. आणि मला असं वाटतंय किंवा मला खात्री आहे की या खुश आहेत. खुश आहात ना? मग जरा जरा आवाज छान येऊ द्या ना की खुश आहात खरंच. आता बरं वाटलं. पण मला सांग, एवढ्याने आपण सॅटिस्फाईड होतो? मी नाही. नाही नाही, आता माझी टर्न संपली. आता तुम्ही मला तुमचं टॅलेंट, तुमच्यातले गुण, स्ट्रेंथ दाखवा आणि आय एम क्वाईट ईगर टू सी की काय काय तुम्ही करणार आहात. सो मी अशीच जाणार नाहीये. गेट रेडी, आता द बॉल इज इन युअर कोर्ट. वा वा वा, सगळ्या मुलींनी व्यवस्थित तयारी केली आणि अत्यंत कमी वेळामध्ये. सोनाली, तू तयार आहेस? ऍब्सोल्युटली. आता या 10 कंटेस्टंट्स तुझ्या समोर एक एक स्किट सादर करतील आणि त्यांचं सादरीकरण तुला जज करायचं आहे आणि तुझ्या छान छान कमेंट्स द्यायचे आहेत. सिद्धार्थ, जसं मी ब्रेकच्या आधी सांगितलं की मी त्यांची मैत्रीण आहे, सो मला इथे जजमेंटल नाही व्हायचंय. नो जजिंग. नो जजिंग. या बात आहे. मी आपल्या पहिल्या कंटेस्टंटला बोलवतो. ऑफिसमधनं थकून बघून घरी आल्यानंतर काय काय एक्सपिरियन्सेस होऊ शकतात हे आता शीतल तुला सांगेल. तयार आहेस? हो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू. कांदा खूप महाग झाला रे. हे आमच्या घराबाहेर इतकी गर्दी कशाला? अरे वा, म्हणजे आणणार आणणार म्हणता म्हणता खरंच नवीन टी व्ही आणलाय का? मी यांना किती वेळा सांगत होते नवीन टी व्ही आणा, नवीन टी व्ही आणा. ही गर्दी पाहून वाटतंय 36 इंचचा मस्त LCD टी व्ही आणला असेल. मी बघून येते. हा, अगरबत्तीचा वास येतोय. म्हणजे म्हणजे आमच्या घरी कोणीतरी म्हणजे मगाशी कामावरून येताना ट्रेन मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्यात मी. मृत्यू आहे आपल्या आयुष्यात कधीही येऊ शकतो, आपल्या न कळत चोर पावला. सासूबाई, सासूबाई माताजी बोला ना प्लीज, माझ्याकडे बघा ना, मी इकडे. अहो माझ्याकडे बघा ना प्लीज, मी इकडे. कोणी माझ्या बरोबर बोलत का नाहीये? माझ्या बरोबर बोला ना प्लीज, कोणीतरी बोला माझ्या बरोबर प्लीज. सोनाली, कसं वाटलं, ही मजा कशी वाटली? जगा वेगळा ऍक्ट आहे हा. मला खूप आवडलंय आणि खूप त्रासही झाला, कारण मुंबईकरांना सवय आहे अशा गोष्टींची. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होतात, त्याच्यानंतरही आपण
इतक्या लवकर कॅज्युअल होऊन आपल्या आयुष्याकडे परत वळतो हे सगळं या ॲक्टमधनं तू खूप छान दाखवलास आणि मला खूप आवडला तुझा ॲक्ट. वा वा थँक्यू. क्या बात है. थँक्यू थँक्यू लॉट. आणि पुढच्या राऊंडसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. सोनाली आपली पुढची कंटेस्टंट जी आहे तिचं मराठी फारच खलीत आहे बाबा माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त. म्हणजे तिचं मराठी इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे की आपण डायरेक्ट तिच्याकडे क्लासेस लावून टाकू मराठीच. हा बोलू. मी बोलवतोय स्नेहल गोरेला. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम फॉर मंकी एम फॉर मॅक्स एम फॉर मराठी. ओ नो आय फॉरगॉट मला मराठी लर्न करायचंय. तुम्हाला माहिती आहे मी 1760 क्लासेस फिरली आहे. खरं कुणीच मला मराठी शिकवलं नाही. चांदेकर यांच्या क्लासेसला गेली होती मी. खरं तिथे मराठी नाही शिकवत तिथे काहीच शिकवत नाही. लिसे ना एकदा काय झालं माहितीये का मी अशी गेले सरांकडे की सर सर प्लीज बघा हे बघा मला पुस्तकं भेटली. सर म्हणा म्हटले कुठे भेटली. मी म्हटलं सरला रस्त्यावर भेटली. ते बोलले भेटली नाही मिळाली बोल. मग मी पण त्यांना टेल केलं की सर पुस्तक मिळालं का भेटलं. पुस्तकाची प्राइस कमी झाली नाही ना. आणि मग त्यांनी काय केलं माहितीये का असं असं स्टोन घेतला असं समोर ठेवला आणि मला जोरात विचारले जर मी तुला बाहेर भेटलो तर तू काय बोलशील. मी सरळ सांगून टाकलं की सर प्लीज मला मराठी शिकवा ना. आणि त्यांनी असे केस पकडले असा स्टोन घेतला आणि जोरात माझं नाही स्वतःच. वा 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 स्नेहल. हॅलो चांदेकर सर. वा वा वाटलंच मला. तू एक खूप सुंदर प्रयत्न केला होतास. थँक्यू थँक्यू सो मच. मला असं वाटतंय आपण सोनालीला विचारूया तिला कसं वाटलं. मस्त होता. थँक्यू. आणि आय एम शुअर तू मराठी खूप तुझं सुधारलंय आणि बाय द एंड ऑफ दिस टॅलेंट हंट खूप छान बोलशील. आय होप सो. छान म्हणशील नाही मराठी छान बोलशील बरोबर. थँक्यू सो मच सोनाली. स्नेहल थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. एक विचार कर आपण आपलं शूटिंग संपून घरी गेलोय रात्री खूप दमलोय आपण एक मस्त गरमागरम कॉफी करतो टी व्ही लावतो. टी व्ही लावल्यावर आपल्याला एक्सपेक्टेड असतं की आपण काहीतरी छान कार्यक्रम बघावा मॅच बघावी काहीतरी पिक्चर बघावा पण नाही आपल्याला काय दिसतं तर टेली शॉपिंग. तर आता तुझ्यासमोर येते एक हिरोईन जी स्ट्रगल करते टेली शॉपिंगमधूनच आणि तिचं नाव आहे तन्वी मालपेकर. नमस्कार आणि स्वागत आहे आपलं टेली शॉपिंग या कार्यक्रमात. आणि आज मी तुमच्या समोर आणणार आहे एक बहुरंगी बहुढंगी आणि बहुउपयोगी बाबाजीचं चूरण. ह्याचे फायदेच फायदे आहेत. झोप येत नाहीये चूरण वापरा. केसात कोंडा झालाय चूरण वापरा. तोंड आलंय चूरण वापरा. भाषेमध्ये प्रॉब्लेम आहे. मराठी नाही येत. मराठी येत नाही चिंता नको आपल्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे. जशी तुम्ही फडा 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 इंग्रजी बोलता तशीच आता मरा मरा मराठी बोला. विश्वास नाही बसत. नाही बसत ना. आपण डेमो पाहूया. आमचेच एक क्लायंट अजिबात मराठी यायचं नाही पण बाबाजींनी केला असा चमत्कार की तिचं आयुष्यच बदललंय. पाहूया आपण. हाय आय एम स्नेहल गोरे. तशी मी मराठीच आहे बट इट्स समटाईम्स थोडा प्रॉब्लेम होतो. मी जाते पेरेंट्स बरोबर मी बोलते बट इट्स स्टील अ प्रॉब्लेम यु नो. नमस्कार मी स्नेहल गोरे आणि माझं मराठी झालं आहे एकदम स्पष्ट आणि अप्रतिम. थँक्यू बाबाजीचं चुरण. अरे मग तुम्ही वाट कसली पाहतात. आत्ताच्या आत्ता आपल्या जवळच्या दुकानातून घ्या. भिकाजी टांग मारू प्रस्तुत बाबाजीचं चुरण. सोनाली मला सांग हे चुरण कसं वाटलं तुला. पहले मैं बहुत उदास थी यहाँ बैठे बैठे बोर हो रही थी. फिर मैंने ये जाहिरात देखी और मैं एकदम एंटरटेन्ड हो गई. आणि हा परफॉर्मन्स एकदम एंटरटेनिंग होता. मला नक्कीच खात्री आहे की तू छान मस्त अभिनेत्री होऊ शकतेस. थँक्यू मॅम. क्या बात है तन्वी.
पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्स अ लॉट. आता इलेक्शनचा माहोल आहे, त्यात एक समाजसेविका येते इथे आणि ही समाजसेविका खूप आश्वासनं देते. तर या समाजसेविकेला भेटायचं आहे. हां, आपण इथे स्वागत करूयात सायली संजीवीचं. नमस्कार, 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 नमस्कार. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळ्यांचं अगदी सेम टू सेम असतं. म्हणून म्हणते, प्रेम करा, प्रेम द्या, प्रेम पसरवा. कुणीतरी म्हटलंय, प्रेमाने सगळं काही जिंकता येतं. आणि म्हणून म्हणून मी ही निवडणूक जिंकण्यासाठी माझे पप्पू अर्थात परम पूज्य ससे अर्थात समाजसेवक माझे वडील चतुर अर्थात चमन तुकाराम रणदिवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवते. टाळ्या, माणसाला जगण्यासाठी काय लागतं? रोटी, कपडा, मकान? नाही, सामान्य माणसाला जगण्यासाठी लागतो तो कांदा, पेट्रोल, गॅस सिलेंडर. पप्पू, हां, हॅलो, चौथी ओळ चालू आहे. हां हां पप्पू, हां, तर यापुढे मी तुमच्या सगळ्या गरजा भागते. प्रत्येक घरात कांद्यामुळे जे डोळ्यात पाणी आले ते डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी आपल्या पक्षातर्फे मोफत रुमाल पुरवले जातील. इथे टाळ्या अपेक्षित आहेत, तर लक्षात ठेवा आणि मत द्या तुमच्या आवडत्या ससेला, म्हणजे आवडत्या समाजसेविकेला. धन्यवाद. मला सांग, तुला हिचा हा समाज सेवक कसा वाटला? मस्त, मला जाम आवडला आणि तुझं टायमिंग खूप चांगलं होतं, मस्त होता, मी जाम एन्जॉय केला. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सोनाली, आता आपली पुढची जी कंटेस्टंट आहे ती शाहरुख खानची फारच मोठी फॅन आहे, तिला बोलूयात थेट इकडे. पुढची कंटेस्टंट आहे पल्लवी पाटील. अगो बयो बयो बयो, केवढा मोठा टीव्ही आहे यो. बई 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 बई, दादा माफ करा. पिक्चर सुरू झाला का? सुरू झाला. आणि शाहरुखची एंट्री? हा, शाहरुखसाठी आले मी इथे, लई आवडतो तुम्हाला. अगो बई 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 बई, शाहरुख आला. लई चिकना दिसतोय माझा शाहरुख. काय हो दादा, शाहरुखची उंची बिंची वाढली की काय? नाही म्हणजे आमच्या टीव्हीत लई छोट्या दिसतो त्यो. टिडिंग टिंग 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 डिंग 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 टिडिंग टिंग 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 डिंग 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 टिडिंग टिंग 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 डिंग डिंग डिंग. माझ्या शाहरुखला मारतोय तो कुत्रा मेले. हाँ, तू पण हाँ तल हलून हाँ. लई पॉवरफुल आहे माझा शाहरुख. बाई तुम्हाला सांगते, आमच्या गावाकडे लई मज्जा येते. आम्ही सगळे येतो, टी व्ही लहान असतो पण सगळे एकत्र येतो, हसतो, नाचतो. पण इथे शहरात अगो बाई सगळे गेले वाटतं. चला, मला पण निघायला हवं. बरं शाहरुख, आय लव्ह यू. पल्लवी फारच मस्त, फारच मस्त. आपण सोनालीकडून जाणून घेऊ तिला कसं वाटलं ते. नक्कीच. तू तीच पल्लवी का? मी ओळखलंच नाही तुला. एकदम भारी झकास डायलेक्ट तू कॅरी केलास आणि अप्रतिम, मला तुझा ॲक्ट खूप आवडला आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. असंच छान काम कर. थँक्यू. वा वा वा, छान छान कमेंट्स मिळाल्यात. आता जरा कुठे बरं वाटतं नाही का? पुढच्या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा, तयारी करायला लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली, आता एक वेगळ्याच पद्धतीचं स्वयंवर तुला बघायला मिळणार आहे प्रार्थना बेहरेकडून. नाही नाही, सॉरी, प्रार्थना बेहरे नाही, ऍक्च्युली टुंपाकडून. टुंपा प्रार्थना. टुंपा प्रार्थना, तिला टुंपा म्हणतात घरी, तुला माहिती नाही? तिच्यावरती काही जणांनी एक गाणं सुद्धा बनवलंय. टुंपास आहे यू मुस्कुराए. काही नाही, खोटं बोलतो. हे गाणं सिद्धार्थनीच बनवलं. तर टुंपा तुझ्यासमोर एक स्वयंवर सादर करेल, ते प्लीज बघून घे. ऑल द बेस्ट. थँक यू. हा पालखी मे हो के सवार चली, हाऊ डिरेक्टर भाऊ, हाऊ का भाऊ बोललं का आवडलं नाही का? हा मला सांगा, एवढं मोठं तुमच्या शो मध्ये आज मी येणार आहे हो,
याने माझं संयमवर होणार आहे. खरं सांगू ना तर तुमच्या टीआरपी पेक्षा माझी टीआरपी चांगली. टीआरपी ठरलेले रिकामटेकडे पुरुष. हो असली लांचलांब लाईन लागलेली असते माझ्या हॉटेलच्या बाहेर. हो सगळेच माझ्यावर लाईन मारत असतात. हो सांगा ना किती कस्टमर येणार आहे. मला फोटो दाखवा ना प्लीज. दाखवा तो. हो हे काय हे आहे तुमचे कॅन्डिडेट काय. हो हे तर सगळे माझे कस्टमर आहे. हा पहिला देवडा पेऊन येतो आणि त्रास देतो खूप. आणि हा बघा हो इतका बडबडतो इतका बडबडतो. त्या दिवशी मला बोलत होता आपल्या शहरात वाघाची संख्या का कमी होती. आता हा वाघाची संख्या का कमी होती मला कसं माहिती. जनसंख्या का कमी होती असं विचारलं असतं तर वाढवून तरी दिली असती ना. हेच आहे का कस्टमर. मला नाही हो लग्न करायचं. हो नाही करायचं शो नाही करायचं म्हणजे नाही करायचं. आणि थँक्यू तुमच्या संयमवरामुळे माझ्या हाताला मेहंदी लागली हो. आणि बघा ना हो मेहंदी रंगली पण आहे. यांच्या खूप राहता रंगवल्या हो. आणि कोणी नाही आलं पुरुष म्हणून लग्न करायला हो माझ्याशी. हा मेहंदीचा जसा रंग झाला आहे ना हो तसं मला माझं आयुष्य पण रंगवायचं आहे हो. एखादं कोणी असा पुरुष असेल तर सांगा हो मला. क्या बात आहे. म्हणजे असं स्वयंवर जर का असेल तर केवढी गर्दी होईल त्याला माहिती आहे का तुला. अच्छा लगा तेरे को. अरे बहुत अच्छा लगा मेरे को. आए गा ना तू. हां मैं आऊंगा ना शूट करने. स्वयंवर में नहीं आऊंगा मैं तेरे. मला सांगितलं स्वयंवर कसं वाटलं. मस्त होता. खूप एन्जॉय केला मी. मस्त. थँक्यू थँक्यू. थँक्स अ लॉट प्रार्थना. आणि पुढच्या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. सोनाली आता एक आगळा वेगळा बघण्याचा कार्यक्रम तुझ्या समोर होणार आहे. तयार आहेस? हो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू आलात. या ना या बसा. अहो हे लाजणं होतं माझं. बसा हा. मी आलेच. हे घ्या कांदे पोहे. अहो तुम्हाला माहिती आहे का हे कांदे पोहे करताना मी त्याच्यामध्ये कवितेची खमंग फोडणी टाकली आहे. अर्ज किया आहे. कांद्यात पोहे घालून केले मी कांदे पोहे. कांद्यात पोहे घालून केले मी कांदे पोहे. अरे बघतोस काय वेड्या तू हदड कांदे पोहे. ठसका लागला का. एक मिनिट पाणी पाणी आणते. बर साखर साखर आणते. नको का साखर पण नको. बरोबर माझी कविताच ऐकवते ना. अहो ठसका तुमचा असं जाईल माझी कविता ऐकून. बघा ठसकेवाज कविता. अर्ज की आहे. ठसका लागला तुला माझ्या प्रेमाचा. ठसका लागला तुला माझ्या प्रेमाचा. अरे तू तरी हो म्हण राजा नाहीतर खोट घेईन तुझ्या नरडीचा. कुठे कुठे चाल. अहो अहो ऐका तर. अहो माझी एक कविता. सोनाली हा बघण्याचा कार्यक्रम कसा वाटला. तू मस्त कॅरी केलंस हे कॅरेक्टर. आणि जो कोणी बघायला येईल तुला तुझ्या खऱ्या आयुष्यात नक्कीच तुला पसंत करेल. छान एकदम मजा आली. मला खूप मस्त वाटलं. थँक्यू थँक्यू. थँक्स अ लॉट. सोनाली आता रात्री झोपायच्या आधी जर कोणी आपल्या आयुष्यात छान छान गोष्टी सांगणारं असेल तर ती आजी असते. तर अशी एक सणांची आजी आली आपल्या बरोबर जी तिच्या बरोबर सणांच्या काही आठवणी घेऊन आली. तर मला असं वाटतंय तिची ही गोष्ट ऐकायला तुला फार आवडेल. तयार आहेस? हो. क्या बात आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. होली के दिन दिल खिलून राहिले आणि रंगामध्ये रंग मिळून राहिले. होळी नाही दिवाळी आहे ना. विसरलेस बघा. बर फराळ घ्या फराळ घ्या सगळ्यांनी फराळ घ्या बरं का. अरे उपवासात नाही ना भाऊ दिवाळीचा. हाय घ्या घ्या बरं का सगळ्यांनी फराळ घ्या. ती एवढंच केलंय. आता या कमरामुळे जाऊन नाही राहिलं ना राह असं झालंय ते. बरं घ्या. सोनाली ना तू. ती पण तुझ्यासारखी दिसत असेल. तुझ्यासारखी सुंदर आणि नाजूक दिसत असेल. यंदा दिवाळीला यायले हवी होती. अरे तिकडं काय बघताय. इकडं बघा होळी पेठवत आहे ना. तो चला चला सगळे बोंब मारायला चला माझ्यासोबत. अहो सोपस्त असा हात तोंडावर धरायचा आणि बोंब मारत सुटायचं. हा अगं बाई आठवलं. भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती का तुम्हाला. हा मी सांगते. भक्त प्रल्हादाले तिला नसेल का आवडत भक्त प्रल्हादाची गोष्ट. सीडीवरच ऐकून राहिली पोर. यंदा होळीला यायला हवी होती. रंग फासला असता एकमेकींच्या तोंडाले. ओळखलं नसतं एकमेकी. आता तरी भेटल्यावर ओळखेल की नाही ही अशी समोर
अग बाई ही अशी समोर गुढी उभारली. नवीन वर्ष सुरू झालं नाही का, विसरलीस मी? या वर्षात तरी येऊन जा या म्हातारी जवळ. तुझ्यासाठी शहरात रोजच दिवाळी आणि रोजच दसरा ग. एकदा तरी येऊन जा या म्हातारी जवळ, एकदा तरी येऊन जा. कवाचे लिहून ठेवलेली ही कहाणी सारी माझी. आठवते का ग तुले, तुई ही वृद्धाश्रमातली आजी. सणांच्या दिशी बाळ तुझी लय आठवण येत, पण जल्लोषाचा सूर्य तसाच मावळी. निराशेची चादर अंगावर घे. तुला सांगितलंस पण एकदा तरी यायला हवं होतं तुला भेटायला, एखादा सण तुझ्या सोबत साजरा करायला. राहून गेलं ग आजी, एकदा तरी यायला हवं होतं माझ्या सणांच्या आजीला भेटायला. एकदा तरी यायला हवं होत. सोनाली मला सांग, ही एक वेगळीच आजी कशी वाटली तुला? तू अप्रतिम अभिनेत्री आहेस असं मला वाटतं, आणि ज्या पद्धतीने तू दोन्ही कॅरेक्टर्स केलेत मला मजा येईल तुझ्याबरोबर काम करायला. अरे सो आय थिंक यू वर व्हेरी गुड. मला खरंच आत्ता जाऊन लगेच माझ्या आजीला मिठी मारावीशी वाटते. अरे बापरे वा, थँक्यू थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा वा, थँक्यू सोनाली. ही खूप मोठी कमेंट आहे. खूपच मोठी कमेंट आहे. पुढच्या राऊंडसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. थँक्स लॉट. आता आपली कंटेस्टंट जी आहे ती एक दिग्दर्शिका आहे. ओके. हां, आता बघ ना, आपल्या इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक व्हायचं म्हणजे बहुत पापड बेलणे पडते, बरोबर? मगच कुठेतरी जाऊन खूप मेहनत करून आपली एक इंडिपेंडेंट फिल्म आपल्याला करायला मिळते, आणि ते सुद्धा लेडी डायरेक्टर. तर ही जी लेडी डायरेक्टर आहे तिचं नाव आहे लीला राम घनसोली. ओके. हां, आणि ते सादर करण्यासाठी येते स्नेहा देशमुख. हाय, तुम्ही मला ओळखलं असेलच. नाही, अहो मीच ती जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध दिग्दर्शिका लीला राम घनसोली फ्रॉम घनसोली. आतापर्यंत मी इंडस्ट्रीला ना खूप मोठ्या मोठ्या फिल्म दिल्यात. माझी पहिली फिल्म गेली ती सासरला, पाय तिचा घसरला. पण घसरण्यामागे लॉजिक होता, म्हणजे ती चिखलातून चालत होती ना मॅम. त्यानंतर माझी आत्ता रिसेंटली रिलीज झालेली ब्लॉकबस्टर सुपरहिट फिल्म आहे दारोदारी. त्यातलं ना एक गाणं खूप फेमस झालंय, म्हणजे फुल धुवा घातला त्या गाण्याने. त्या गाण्याचे बोल असे, टिक टिक वाजते टिंग टोंग दारोदारी. कळलं? हा, क्रिएटिव्ह माइंड ना आपलं. आणि मॅम, ज्या फिल्मनी माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं, जी फिल्म माझ्या हृदयाच्या अगदी जवळची आहे, म्हणजे अजूनही कुठल्या तरी थिएटर मध्ये चालू आहे ती, DDLJ. दळण दळतय, लाकूड जळतय. मॅम, आता सुद्धा ना माझ्याकडे एक खूप सॉलिड कन्सेप्ट आहे. काय? तुम्हाला हॉलिवूडचा डिरेक्टर हवाय? ठीक आहे ना, आहे आहे. माझी स्टोरी असेल वाईट, आहेच, पण माझ्या एकटेमुळे ना तुम्ही आमच्या अख्ख्या इंडस्ट्रीला नावं ठेवू नका, त्यांना कमी लेखू नका. अहो, सुवर्ण कमळ मिळवणारा श्यामची आई आम्हाला जे संस्कार देऊन जातो ते लॉर्ड ऑफ द रिंग्स नाही देऊ शकत. दादासाहेब फाळकेंनी श्री गणेशा केला आणि त्यानंतर प्रत्येक पिढीने तो वारसा तसाच पुढे चालवला, आणि आपणही तो तसाच चालवायला हवा. नाही, ऑस्कर नाही मिळालंय, कदाचित ती वेळही नाही आली. पण याचा अर्थ असा होत नाही की वेळ निघून गेली. येते सोनाली, कसं वाटलं? एंटरटेनिंग होता सगळ्यात जास्त महत्वाचं. सुपर्ब, आय लव्ड इट. थँक्यू थँक्यू सो मच. वा वा वा, थँक्यू सोनाली. तर स्नेहा, तुला पुढच्या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर सोनाली, अमृता तुझ्यासाठी आता एक पॉलिसी घेऊन आली आहे. एक पॉलिसी विकेल ती तुला, आणि ती पॉलिसी घ्यायची का नाही हे तू ठरव. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. जीना यहा मरना यहा, पॉलिसी माझी घ्याना जरा. ओ आजी, कोणीतरी म्हटलंच आहे, जीना यहा मरना यहा, पॉलिसी आमची घ्याना जरा. कोणीतरी काय, मीच म्हणते. बरं आजी, बघा बघा माझ्याकडे आजी, हा एक सुंदर चेहरा, एक निरागस मुलगी. तुमच्याकडे पॉलिसी उतरवायला आली आहे, आणि जर का तुम्ही पॉलिसी नाही घेतलीत तर
तर माझं काय होईल म्हणजे आजी माझं नाही हो तुमचं काय होईल आजी तुमचं काय होईल म्हणून मी सांगते माझ्याकडनं पॉलिसी घ्या आमच्याकडे खूपच त्रासदायक पॉलिसी नाही त्रास कमी करणारे पॉलिसी आहेत मी समजवते तुम्हाला ही बघा ही आहे आमची पॉलिसी तिचं नाव आहे YDY म्हणजे यम डायरेक्ट येतो अरे आजी गंमत म्हणजे ही पॉलिसी नव्हे हा प्रूफ आहे समजा इकडे कडा माझ्याकडे एकदम लक्ष द्या हा यम बरं का असा यम तुमच्याकडे येतोय पोचतोच आहे असा यम दिसला की पॉलिसी घ्यायची आणि त्याच्या तोंडावर अशी फेकून मारायची की यम आलाय तसंच उलटा पावला आणि त्याच्या रेड्यासोबत परत हो आजी थट्टा नव्हे ही खूपच इफेक्टिव्ह पॉलिसी आहे आजी देऊ ना चला सही करा आजी मी सांगते सही करून द्या चल सही करा आजी ओ ओ ओ ओ आजी आओ आओ आजी सोनाली मला सांग कशी वाटली पॉलिसी घ्यायची का नाही घेतली पॉलिसी घेतली सुपर्ब होता ऍक्ट थँक्यू सो मच क्या बात आहे थँक्यू थँक्स अ लॉट अमृता आणि ऑल द बेस्ट थँक्यू सोनाली आता तू या 10 कंटेस्टंटचे परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत आता ह्यातली एक होणार आहे लक्स झकास हिरोईन आणि तिला तुझ्याबरोबर आणि स्वप्नीलबरोबर मितवा चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे तर मला सांग त्या ओव्हरऑल पुढच्या एक्सपिरियन्सबद्दल तुला काय वाटतं आत्तापर्यंत मला खूप मजा आली त्यामुळे मला खात्री आहे की यापुढे अजून जास्त मजा येणार आहे आणि ह्या सगळ्याच मुली खूप टॅलेंटेड आहेत खूप छान आहेत अवनी कोण होती ही हे बघण्यात मला खूप एक्साइटमेंट आहे ऑल द बेस्ट टू ऑल द गर्ल्स आणि मजा करूया फिल्म मध्ये नक्कीच नक्कीच आणि मला खात्री आहे की अख्ख्या टीमच्या मनातली आवनी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता आपण एक काम करूयात आता आहे लक्स झकास हिरोईनचा स्टार ऑफ द डे अवॉर्ड बर तर ते देण्यासाठी मला असं वाटतंय त्या 10 जणींना मी इकडे बोलवतो सोनाली लक्स झकास स्टार ऑफ द डे हा अवॉर्ड तुला द्यायचा आहे तर या 10 जणींपैकी सगळ्यात बेस्ट कोण वाटलं तुला एक कोणीतरी सिलेक्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं की बिकॉज हा पहिला एपिसोड आहे बरोबर आणि हा पहिला राऊंड आहे एकदम बरोबर आणि मितवामध्ये माझ्या बरोबर एक कोणीतरी काम करणार आहे काश 10 रोल्स असते यार पण 10 हॅम्पर्स आहेत त्यामुळे मी 10 हॅम्पर्स या 10 जणींना देणार आहे सो ऑल आर द लक्स स्टार ऑफ द क्या बात है तर सोनाली आज मजा मस्ती झाली खूप चर्चा झाली छान छान स्किट्स बघायला मिळाले परफॉर्मन्सेस बघायला मिळाले तुझ्याशी गप्पा मारायला मिळाल्या पण आता सुरुवात होणार आहे खऱ्या स्पर्धेला आता प्रेशर वाढत जाणार आहे आता स्पर्धा आणखी जास्त अवघड होत जाणार आहे आणि आता सुरुवात होणार आहे पॅकअपला म्हणजे एलिमिनेशन्सला पुढच्या भागात या 10 जणींपैकी 2 कंटेस्टंट्सना आपला प्रवास इथेच थांबवावा लागणार आहे तर त्यासाठी या 10 जणी तयार आहेत क्या बात है प्रेक्षक हो आता पुढच्या भागापासून तुम्हाला एक खरी स्पर्धा बघायला मिळणार आहे 9X झकासची लक्स झकास हिरोईन होण्यासाठीची आणि ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायची असेल याची मजा घ्यायची असेल तर झकास ऐका झकास बोला आणि पाहत राहा 9X झकासचं लक्स झकास हिरोईन फक्त 9X झकासवर आई शपथ लक्स झकास हिरोईन